लय भारी चाट कट्ट्यावर आज आपण भेटणार आहोत फत्ते शिकस्त या सिनेमातील कलाकारांना. नमस्कार, मी आस्ताद काळे. नमस्कार, मी तृप्ती मधुकर तोरडमल. नमस्कार, मी अनुप सोनी आहे. फत्ते शिकस्त ही फिल्म 15 नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येते. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म नक्की बघा. महाराजांच्या इतिहासातला अजून एक सुवर्ण पुष्प तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. आणि त्याच सुवर्ण पुष्पातले काय म्हणायचं त्याला, विलन्स. आत्ता इथे आम्ही बसलो आहे. माणसं चांगली होतो आम्ही सगळे, खूप चांगली माणसं आहोत. आम्ही विलन्सचे रोल केले. फक्त मोगल सैन्यातले खूप नावाजलेले 3 सरदार, म्हणजे एक स्त्री होती मुघल सरदारांमध्ये. मी सुरुवात करतो अनुपजींपासून. अनुप सोनी यांनी शाइस्ता खानाची भूमिका केली आहे. सर, प्रिपेरेशन क्या था आपका इस रोल के लिए? बेसिकली जब आप कोई हिस्टोरिकल कैरेक्टर करते हैं, अगर बहुत ही रीसेंट टाइम में है, 100 साल पहले है, 50-80 साल पहले है, तो आपके पास एक रेफरेंस होता है. लेकिन जब आप इतने 100-200 साल 300 साल पीछे चले जाते हैं, तो एक इमेजिनरी कैरेक्टर होता है आपके दिमाग में. सो जो शाइस्ता खान का एक बेसिक ट्रेट था वो ये था कि क्रूअल लगना चाहिए, मेनेसिंग लगना चाहिए. तो ये बहुत ज़रूरी था, इसलिए मैं बार बार देखपाल से पूछता भी रहा कि कैसा इसका लुक होगा, क्या होगा. सो आई थिंक देखपाल के दिमाग में काफ़ी क्लैरिटी थी. यहाँ तक कि मुझे याद है मेरी पहली बार जब लुक टेस्ट हुआ, तो जो बियर्ड बन के आई थी वो बियर्ड काफ़ी बड़ी थी, लेकिन देखपाल को वो कहीं से मेनेसिंग नहीं लग रही थी कि नहीं यार क्रूअल नहीं लग रहा है इंसान, तो उसकी दाढ़ी में क्या किया जाए. तो फिर उसकी दाढ़ी को शेप ऐसा किया गया कि जैसा होता है ना कि वो लगे कि ये मैनेसिंग इंसान. इंट्रोडक्टरी पार्ट जो था उसमें ये फोकस करना था कि हाँ यार ही शुड लुक वेरी मैनेसिंग, बट थ्रू आउट ही शुड लुक ह्यूमन ऑल्सो. तो मैंने कोशिश की कि मैं उसको एक ऐसे किरदार की तरह से प्ले करूँ जहाँ लोगों को ये लगे कि यार इसका जो इमोशंस है वो ड्रामेटिक है, दिखने में है, लेकिन ही इज़ एक्चुअली फीलिंग इट. व्हेन राय बागान उससे कहती हैं ये उसके लिए कि आपका इंसान, आपकी टीम का आदमी आपको समझा रहा है कि बस तुम बेवकूफ़ी कर रहे हो, तुम जानते नहीं हो जिससे तुम आप जानते हो ये कह जो बात कह रही है वो सच कह रही है. आई थिंक वो एक जो लेयर्स प्ले करने में जो मजा था ना वो बहुत अच्छा लगा. तृप्ती, दिग्पाल ने तुला काय ब्रीफिंग दिलं होतं किंवा प्रिपेरेशन मध्ये तुझी प्रोसेस काय होती दिग्पाल बरोबर? माझं पोर्ट्रेयल ऑफ राय बागन इज दिग्पाल्स विजन ऑफ राय बागन, बिकॉज ऍक्च्युली नेटवर्क वगैरे एवढं डिटेल नाही आहे राय बागनबद्दल. तर माझं कम्प्लिटली आय फॉलोड दिग्पाल, कारण आय एम अ डिरेक्टर्स ॲक्ट्रेस ॲक्च्युली, आणि त्यांचं दिग्पालचं पॅशन आणि स्टडी इतका आहे, हां एन्सायक्लोपीडिया आहे, तर ते मला पहिल्या मीटिंगमध्येच कळलं. तर मी कम्प्लिटली सरेंडर केलं आणि त्यांच्याप्रमाणे केलं. सो त्यांनी मला सांगितलं होतं तुला खूप शिकायला लागेल, हॉर्स रायडिंग शिकायला लागेल, तलवारबाजी सगळं. तर त्याच्यासाठी मी वर्कआउट करायचे, पण मला हे असं मार्शल आर्ट टाईप्स वगैरे मी काय केलं नव्हतं. सो दॅट वॉज टफ फॉर मी. फर्स्ट डे आय वेंट आय वॉज गोन टू पास आउट अँड आय वॉज गोन टू थ्रो अप. दिग्पालने मला सांगितलं मला अशी ॲक्ट्रेस पाहिजे होती ह्याच्यासाठी, या भूमिकेसाठी, की जी जिच्या हातात तलवार शोभून दिसेल. आणि असं मला सिलेक्ट केलं त्याच्यानंतर. आणि मी जाऊन तिकडे वॉमिटिंग आणि चक्कर मिक्कर यायला लागलं. मला वाटलं मी वर्कआउट करते, मला सगळं मी फिट आहे. मी या फिल्ममध्ये कार्तलब खान उझबेक ही भूमिका केली आहे. उझबेकिस्तानातून आलेला मुघल दरबारचा एक सरदार होता, पोटापाण्यासाठी या मुलखात आला आणि मुघलांच्या सैन्यात नोकरीला लागला. पुढे पराक्रम आणि चातुर्य आणि परफॉर्मन्सच्या बेसिसवर प्रमोशन्स मिळत मिळत तो सरदार झाला. शाइस्ता खानांनी कोकण जिंकायची जबाबदारी अख्खी कार्तलब खानावर टाकली होती, म्हणून 35 ते 40 हजार फौज घेऊन तो कोकणात उतरायला गेला आणि त्यांनी निवडलेला रस्ता चुकला. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण खूप इमॅजिन केलेलं असतं की मी पण महाराजांच्या सैन्यात असतो तर मी हे केलं असतं, मी ते केलं असतं. तर आय वुड लाईक टू आस्क यू अनुप सर, अगर आप उस एरा में पैदा होते तो आप उस एरा में से कौन से इंसिडेंट्स में, कौन से हीरोइक डीड में अपने आप को देखना चाहोगे? मुझे लगता है मैं शिवाजी महाराज के पीरियड में जाके ना उनकी एडवाइजरी कमेटी में होना चाहता हूँ, ताकि यू नो यू नीड टू लर्न अ लॉट, पता चले कि वो कैसे काम करते थे और कुछ हम भी उसमें कुछ, मतलब आप ये सब इंसिडेंसेस एक्सपीरियंस. एब्सोल्युटली, एब्सोल्युटली. क्या बात है सर. ऑब्वियसली मतलब मला विचारलं तर मला 1630 ते 1680 सगळी वर्ष तिथे बघायला आवडतील. ऑब्वियसली का कोणाला नाही आवडणार. तृप्ती, मला ॲक्च्युली त्यांची वॉर स्ट्रॅटजी खूप क्लेवर होती आणि खूप हुशार होते, आणि त्यांचे टॅक्टिक्स अजूनही चालू आहेत. गनिमी कावा त्यावेळेला त्यांनी सुरुवात केला आणि अजूनही ते सर्जिकल अटॅक्स म्हणून अजूनही वापरतात सगळे. सो दॅट इज फॅन्टॅस्टिक. आणि आपलं ते ओरिजिन आहे तर त्याच्याबद्दल मला तर प्राईड आहेच. आणि मला इन अ स्ट्रेंज वे मला राय बागनच आवडेल,
पण आय वॉन्ट मी शिवाजी महाराजांच्या साईडनी लढले पाहिजे. पार्टी चेंज करू. हां पार्टी चेंज करू. सध्या चालू असतं. मतलब आप चाह रहे हैं कि आप रायबागानी रहें और लड़ें उनकी तरफ से. उनकी तरफ से. तो उनकी स्ट्रेटजी उनका सब सीख के उनकी तरफ से सही साइड से लड़ना है मुझे. ऍक्शन सिक्वेन्सचं कसं सांगशील, काय एक्सपिरियन्स होता? ऍक्शन सिक्वेन्सला तर कम्प्लिटली मी प्रिपेअर्ड केली होती, कारण कम्प्लीट मूव्ज मी ऑलरेडी एक महिना आमचं ट्रेनिंग झालं होतं. तर पण ते रिअल लोकेशनमध्ये करायचं होतं, सनडाऊन होत होता, सो वी हॅड टू डू इट करेक्टली अँड ॲट द फिनिश ॲट द राईट टाईम बिकॉज देर वुड बी बॅकलॉग अदरवाईज. सो जेवले नव्हते, सो अधिक पालच लाईक काहीतरी खाऊन घे, नको नको आपण अधिक कम्प्लीट करूया. सो इट सो ते सो तो कम्प्लीट केला पण तो त्याच्यात पडले, कारण ते रिअल लोकेशन्सला ऑब्व्हियसली तुमचा ग्रिप नसतो, ते मोजडीज असतात, त्यांना यू गेट शू बाईट. पाला पण होतं ना, पानं पण हो, पानं बी नव्हते, पण त्याची मजा आली. मीन्स देर वॉज नो सिरियस इंजरी बाय गॉड्स ग्रेस. मुझसे हर बार काफ़ी सारे लोगों ने पूछा क्या कैसा लगा मराठी. वैसे मुझे लगा ही नहीं कि मैं कोई मराठी फिल्म करने गया हूँ. मुझे लगता है कि एक एक्टर जब काम करने जाता है, हम सबके लिए बहुत इंपॉर्टेंट है, चाहे किसी भी डिपार्टमेंट में हम काम करें, कि एक करेक्ट वाइब मिलना काम की. और वो जो वाइब है वो ऐसी होती है जो बहुत पॉजिटिव इन टर्म्स ऑफ वर्क होती है, तो वो शुरू होती है डायरेक्टर से. और मुझे लगता है उसका क्रेडिट दिग्पाल को बहुत ज़्यादा जाता है कि जिस तरीके से उन्होंने पूरी टीम को, यू नो, ही वाज सो रिलैक्स्ड. सबसे इम्पॉर्टेंट बात है, मैंने बहुत सारे डायरेक्टर्स के साथ काम किया है जो चिल्लाते हैं, गालियाँ देते हैं सेट पे, दैट्स नॉट द करेक्ट एटमॉस्फेयर टू वर्क. सो मुझे लगता है कि दिग्पाल शुड गेट लॉट ऑफ क्रेडिट टू, यू नो, ही वॉज एक्चुअली द कैप्टन ऑफ द शिप.